नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो सिरीजवरच काल सारखाच की जे काही मी एक्झाम्पल अपूर्ण होते ते आज कम्प्लीट करणार. पण मग त्याच्यातला पहिला एक्झाम्पल सिरीजचा टॉपिक जो आहे तो सिरीज आहे. टॉपिक हा सिरीज आहे, अप्लिकेबल टू ऑल गव्हर्नमेंट एक्झाम्स जे असतात त्यांच्यावर त्याचा ऍप्लिकेशन असतो. पण पहिला जो एक्झाम्पल आहे तो म्हणजे पहिला जो एक्झाम्पल आहे तो म्हणजे 121 नंतर 169 नंतर 196 नंतर 225. पाहता 196 नंतर क्वेश्चन मार्क दिला आहे त्या ठिकाणी काय येईल 169 196 225. त्या ठिकाणी ऑप्शन्स असे दिले 132, दुसरा जो आहे तो 136, तिसरा जो आहे तो 151, चौथा 144. पाहता त्याचा आन्सर कसं येईल 121 हा जो आहे हा 11 square आहे. 1 to 1 13 square किती आहे 169, 14 square 196, 15 square म्हणजे 15 चा वर्ग 225. मग ह्या ठिकाणी काय येईल 11 13 14 15 मग या ठिकाणी 12 square येईल. 12 square म्हणजे 144. बरोबर आहे की नाही? जे काही स्क्वेअर असतात त्या स्क्वेअरचा ते आन्सर येईल. म्हणजे काय येईल ते 144 144. नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे आता नेक्स्ट एक्झाम्पल म्हणजे काय की आता नेक्स्ट एक्झाम्पल काय 1 3 12 16. आता याच्या पुढे ऑप्शन 1 म्हणजे 360, ऑप्शन 2 म्हणजे 460, ऑप्शन 3 म्हणजे 560, ऑप्शन 4 म्हणजे 260. बरोबर आहे की नाही? आता याचं जे आन्सर आहे एकच येईल, एक तीन. बरोबर की नाही? 3 × 1 = 3, 3 × 12, 12 × 5 म्हणजे हा जो 12 आहे 5 = 60. बरोबर म्हणजे 12 × 5 = 60. तसं 60 × 6 म्हणजे 360. याचा आन्सर काय 360. बरोबर की नाही? अशा प्रकारे हा एक एक्झाम्पल झाला. त्यानंतर पुढचा जो एक्झाम्पल आहे तो म्हणजे तिसरा जो एक्झाम्पल इकडे तिसरा मी ते लिहितो पुस्तक तिसरा एक्झाम्पल काय तिसरा एक्झाम्पल 1 8 27 64 म्हणजे 1 8 27 आणि 64 यामध्ये याच्या पुढचा जो नंबर येईल तो काय याचा पुढचा ऑप्शन दिलाय त्यांनी ऑप्शन 343, दुसरा ऑप्शन 125, तिसरा ऑप्शन तिसरा 216, ऑप्शन चौथा 729. अशा प्रकारे चार ऑप्शन्स आहेत आणि पुढचा जो येईल तो काय 1³ = 1, 2³ = 8, 3³ म्हणजे 3 चा क्यूब 27 असतो, 4 चा क्यूब 64 असतो. बरोबर आहे की नाही? 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब 9 = 27, 4 चा क्यूब 64, 5 चा क्यूब 5³ = 5 × 5 × 5
म्हणजे पात्र पंचवीस पाचा एकशे पंचवीस ऑप्शन मध्ये आहे का? येस आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल. त्यानंतर पुढचा जो आहे तो पुढचा पुढचा एक्झाम्पल आपण घेऊ. पुढचा जो एक्झाम्पल आहे तो म्हणजे पुढचा एक्झाम्पल चार नंबरचा एक्झाम्पल एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस दोनशे एकोणनव्वद नंतर तीनशे चोवीस पाचशे एकोणतीस नंतर पाचशे शहात्तर ऑप्शन मध्ये याच्या पुढचा नंबर काय इथे ब्रॅकेट मध्ये ऑप्शन वन नऊशे एकसष्ट बी जो दिलाय तो आठशे एक्केचाळीस सी जो दिलाय तो नऊशे डी दिलाय सातशे एकोणतीस. अशा प्रकारे पहा आता हे ऑप्शन आहेत ए बी सी डी एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस दोनशे एकोणनव्वद. मग आता मला सांगा की एकवीस एकशे एकवीस हा जो एकशे एकवीस आहे तो कोणाचा वर्ग आहे? इलेवन स्क्वेअर. एकशे चौवेचाळीस कोणाचा वर्ग आहे? बाराचा स्क्वेअर. दोनशे एकोणनव्वद कोणाचा वर्ग आहे? सतराचा. सतरा म्हणजे सतरा सत सत्र एकोणपन्नास हा सतराचा स्क्वेअर. तीनशे चोवीस अठराचा वर्ग. पाचशे एकोणतीस तर पाचशे एकोणतीस पहा पाचशे एकोणतीस जो आहे तो कोणाचा आहे? एक मिनिट मी इथेच करून पाहतो कोणाचा एकोणतीस एक्क्याऐंशी पाचशे एकोणतीस असं विचार करा. हा अकरा सतरा एकच मिनिट पाचशे एकोणतीस जो आहे तो पाचशे एकोणतीस ट्वेंटी थ्री चा वर्ग आहे का? तीन तीन दोन तीन दोन सहा एक सहा चार सहा सहा बारा येस तेवीस चा वर्ग पाचशे एकोणतीस आहे. आणि हा जो आहे सत्तावीस चा वर्ग आहे सॉरी सव्वीस चा सहा सहा छत्तीस सहा दोन बारा बारा तीन पंधरा बेस एक बारा चार दोन दोन चार एक पाच येस सहाशे शहात्तर नाही चार पाचशे शहात्तर तेवीस चा पाचशे एकोणतीस तर हा त्याची पेक्षा जास्त आहे बघ ना सहा सहा छत्तीस साधने बारा तीन पंधरा बेसकी बारा दोन चार एक पाच सातशे एकसष्ट होतो तेवीस सातशे सॉरी पाच करून पाहतो मी पाचशे शहात्तर ना पंचवीसचा पंचवीसचा सहाशे पंचवीस होतो पंचवीसचा सहाशे पंचवीस चोवीसचा करून पाहतो चोवीस चार चौक सोळा चार दोन आठ आठ एक नऊ बेचौक आठ बेदोन चार सहा आठ आठ सोळा सतरा येस हा जो वर्ग आहे हा चोवीसचा आहे म्हणजे पाचशे शहात्तर चोवीसचा स्क्वेअर आहे बरोबर. पाचशे शहात्तर जर चोवीसचा वर्ग आहे तर त्याच्या पुढचा काय आहे? आता पहा पहिला अकरा स्क्वेअर दुसरा बारा स्क्वेअर सॉरी बारा स्क्वेअर तिसरा सत सत एकोणपन्नास एक मिनिट सतरा चा विकून पाहतो सत सत एकोणपन्नास सात तीन चार अकरा सात एक नऊ आठ दोनशे एकोणनव्वद येस सतराचा वर्ग हा सतरा स्क्वेअर सतरा स्क्वेअर नंतर पुढचा जो आहे तीनशे चोवीस म्हणजे अठरा स्क्वेअर नंतर त्याचा पुढचा जो आहे तो अठरा आणि त्याचा पुढचा तेवीस स्क्वेअर आणि त्याचा पुढचा चोवीस स्क्वेअर बरोबर. म्हणजे पाहता इथे असा बेसिकली मी प्रत्येकाचे स्क्वेअर काढले. आता पहा मग
अकरा बारा नंतर इथे काही किती घर सोडले पाच घर बारा पाच सतरा परत हे अठरा पाच तेवीस मग इथे परत चोवीस आणि पाच एकोणतीस म्हणजे 29 स्क्वेअर तर 29 स्क्वेअर काय असतो इथे करून घ्यायचा 29 × 29 9×9 = 81 9×18 = 8 18 × 8 = 26 2×9 = 18 2×4 = 5 18 × 6 = 12 9×14 8×2 = 8 8×41 यस ऑप्शन नंबर बी अशा प्रकारे हा जो काही पुढचा जो क्वेश्चन याचा आन्सर जे होते 841 बरोबर की नाही आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे पाहता पुढचा क्वेश्चन नंबर 145 दिला आहे पुढचा क्वेश्चन क्वेश्चन फिफ्थ नंबरचा आहे फिफ्थ नंबरचा 1 9 25 49 1 to 1 ऑप्शन मध्ये ऑप्शन 1 जो येतो 81 ऑप्शन 2 91 ऑप्शन 3 64 ऑप्शन 4 100 पाता मग आता हा जो आहे याच्या पुढचा काय किंवा 49 आणि 121 यांच्या मधला काय इथे सर्व स्क्वेअर दिले 1 3 5 7 म्हणजे दोन दोनचा गॅप आहे 1 3 5 7 9 इथे 9 स्क्वेअर = 81 ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर त्यानंतर मी काही क्वेश्चन होमवर्क लागतो होमवर्क म्हणजे सपोज दॅट जर आन्सर जमत असेल तर ते सॉल्व करून कमेंट मध्ये पण लिहू शकता तुम्ही ऑप्शन म्हणजे काय होमवर्कला 6 10 18 54 पुढचं इथे काही याचा ऑप्शन्स आहेत 46 56 366 चौथा 76 ऑप्शन नंबर 2 जो आहे 17 14 15 हे 14 नंतर 15 12 13 याचे ऑप्शन्स याच्या पुढे दोन संख्या आहेत ऑप्शन 1 10 11 ऑप्शन 2 14 11 ऑप्शन 3 11 13 ऑप्शन 4 12 15 अशा प्रकारे दोन एक्झाम्पल होमवर्कला आहे आणि पाच एक्झाम्पल सॉल्व प्रॉब्लेम जर सपोज दॅट व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद